तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। शिराळा शहरातील गणपती चौक व तळीचा कोपरा सुशोभी करण्यासाठी नगरसेविका सौ सीमा कदम यांचे मुख्य अधिकारी योगेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली मागणी। शिराळा नगर पंचायतीच्या नगरसेविका सौ सीमा कदम यांनी शहरातील गणपती चौक व तळीचा कोपरा येथे सुशोभी करण्यासाठी शिराळा नगर पंचायतीला निवेदनाद्वारे मागणी केली आहे। सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले, शिराळा शहराची ओळख नागपंचमीचे शिराळा अशी आहे। शिराळामध्ये पारंपरिक पद्धतीने नागपंचमी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जात होती, परंतु न्यायालयीन निर्णयानुसार परंपरेला फाटा देऊन प्रतिकात्मक प्रतिमेचे पूजन करून साजरी केली जाते। शिराळा म्हणजे नागपंचमी ही ओळख टिकवणे अशक्य झाले आहे। जुन्या काळी नागपंचमी दिवशी जिवंत नागाचे घरोघरी पूजन करीत बैलगाडीमध्ये जिवंत नाग पूजले जात असत। शिराळा या भागातील तसेच देश परदेशातून लोक नागपंचमी पाहण्यासाठी येत असत। नाग हे शिराळकरांचे दैवत आहे, त्यांचे रक्षण व संवर्धन शिराळातील नागरिक करीत असतात। शिराळा शहरामध्ये पारंपरिक नागपंचमीचे पुतळे रूपात शहरातील नागपंचमीचे महत्त्व आजच्या पिढीला पटवून देण्यासाठी तळीचा कोपरा गणपती चौक येथे पारंपरिक नागाची बैलगाडीतून मिरवणूक व घरगुती नागपूजन करणाऱ्या महिला असा असणारा देखावा उभारण्यात यावा अशी मागणी नगरसेविका सौ सीमा कदम यांनी केली आहे। याबाबत सौ कदम यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून शिराळा शहरातील चौक सुशोभी करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे, तरी खासदार निधी कमी पडणार असून ज्यादा तरतूद नागपंचायतने करावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। बिग टीव्ही न्यूजसाठी शिराळा प्रतिनिधी दिनेश हसबनीस।